श्वेता आरज विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगांकडून वर्षभरापूर्वी घेतलेल्या मोटर वाहन निरीक्षकाच्या परीक्षेतून निवड झालेल्या 833 सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबात केली आहे. निवड रद्द झालेल्या सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा भुंबळ कारभार या विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणार ठरलं. जानेवारी 2017 मध्ये झालेली सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 17,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये अवजड मालवाहन आणि अवजड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना प्राप्त तसेच विशिष्ट वर्कशॉप मधील सर्व 1 वर्षाच्या कामाच्या अनुभवाची अट शिथिल करून त्या जागी हलके मोटार वाहन व गिरियर असलेली मोटरसायकल चालवण्याचा परवाना आणि वर्कशॉप मधील कामाचा अनुभव नंतर घेण्याची मुभा असे नवीन निकष नमूद केले होते. त्या अनुषंगाचेच विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आयोगाने शिफारस पत्र पाठवले होते. 14 जून 2018 रोजी पात्र उमेदवारांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र 12 जून 2018 रोजी उच्च न्यायालयात निवड झालेले उमेदवारांची निवड जुन्या अटीची पूर्तता करत नसल्याच्या कारणास्तव रद्द ठरवली. राज्याच्या परिवहन विभागामध्ये एकूण 5,100 पदांमधून 2,256 पदे रिक्त आहेत. मोटर वाहन निरीक्षकांच्या मंजूर 867 पदांपैकी 373 पदे रिक्त आहेत. तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकांच्या मंजूर 1,302 पदांपैकी 1,800 पदे रिक्त आहेत. त्या निवड झालेली ही पदे ही रिक्त झाल्याचे कामाचा आढावा ताण कसा पेलायचा असा प्रश्न उपस्थित केला जाते. राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडते. कामाचा व्यापही वाढलाय. त्यातच निरीक्षकांना नव्या वाहनांची तपासणी करून तसेच योग्यता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. मात्र पदांचा अनुषंगे असताना ही कामे कशी करावी यावरून विभागामध्ये प्रचंड नाराजी आहे. कॉन्टन कॉम्प्रेशन ऑफ इंडिया मार्फत राज्यात 64 कापूस खरेदी केंद्र 15 ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याची माहिती CCI खरेदी विभागाने महत्व स्थापन अतुल काला यांनी माहिती दिली आहे. शासनाने कापसाचा 5,450 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केलाय. औरंगाबाद विभागाला 35 तर विदर्भात 29 तर खानदेशात 13 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. CCI प्रमाणेच महाराष्ट्र कापूस फ्रेंडर्स कडून 55 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. कापसात ओलावा असल्याने गेल्या आठवड्याभरात भावाचा 1,000 रुपयांनी घट झाली. 4,400 ते 4,500 रुपये क्विंटलवर दराने कापूस खरेदी केला जातोय. विदेशात चांगली मागणी असल्याने 50 ते 55 लाख गाठींची निर्यात होण्याची अपेक्षा आहे. राज्यात 40 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गुजरातमधील नागरिकांनी ITS योजनेअंतर्गत 4 महिन्यात 18,000 कोटी रुपयांच्या काळ्या पैशांची घोषणा केली आहे असल्याची माहिती ITS अंतर्गत समोर आली आहे. हे प्रमाण देशातील घोषित काळ्या पैशांच्या 29% एवढे. RTI अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार जून 2016 ते सप्टेंबर 2016 या काळात काळ्या पैशांच्या खुलाशातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हे आकडे नोटाबंदीच्या 2 महिन्यापूर्वीचे आहेत. नोटाबंदीची घोषणा 8 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. देशात काळ्या पैशांची घोषणा झालेली रक्कम 62,250 कोटी रुपये इतकी आहे. प्राप्तिकरण विभागाला ही माहिती देण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागला. भारत सिंग झाला यांनी RTO अंतर्गत ही माहिती विचारली होती. अहमदाबादचे प्रॉफिट डीलर महेश शाह यांनी घोषित केलेल्या 13,860 कोटींच्या घोषणेनंतर त्यांनी ही माहिती विचारली होती. राजकीय नेते पोलीस अधिकारी आणि नोकरदार यांची उत्पन्न संबंधित माहिती देण्याबाबत मात्र प्राप्तिकरण विभागाने मौन पाळले. 2 वर्षांनी दिलेली माहिती भारत सिंह झाला म्हणाले की माहिती मिळवण्यासाठी मला 2 वर्ष लागली. पहिल्या वेळी अर्ज हरवला त्यावेळी विभागाने सांगितले की अर्ज गुजरातीत आहे. गेल्या 5 सप्टेंबर रोजी मुख्य माहिती आयुक्तांनी माहिती देण्याच्या स्पष्ट सूचना प्राप्तिकरण विभागाला दिल्या. त्यानंतरच ही माहिती मला मिळू शकली. पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.